कस कुरकुरीत झाले काय? छान झाले. छान झाले? आवडले ना? छान झाले. हां खा. ग्रामीण खाद्य संस्कृतीचे दर्शन घडवणारे मराठमोळे चॅनल गावाकडची टेस्ट या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, गावाकडची टेस्ट या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपण रताळ्याचं चिप्स बनवणार. रताळे म्हटले की तुमच्या लक्षात येत असेल आपण रताळ्याचं पोळ्या वगैरे सगळं बघितलेलंच आहे आपल्या चॅनलवरती. आपण रताळ्याचं पोळ्या वगैरे असं आपण ह्या पद्धतीने व्हिडिओ सोडलेलेच आहे, ते पण तुम्ही बघू शकताय. पण आहे ना, उपवासाला पण हे चालतंय असं आपण आहे ना हे रताळ्याचं चिप्स करणार आहोत. तर ते चिप्स करायला काही जास्त साहित्य वगैरे काही लागत नाही, काय नाही, फक्त रताळे आणि मीठ आणि तेल देऊ तेवढंच लागते. तर आता आपण हे जर रताळ्याचे चिप्स बनवणार, त्या अगोदर आपण स्वच्छ धुवून घ्यायला पाहिजे. तर त्यासाठी आपण आहे ना पहिल्यांदा हे रताळे हे स्वच्छ धुवून घेऊया. वरती सगळं माती वगैरे लागलेलं असतं ना, त्यामुळे आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर मी ना त्यासाठी इकडे मोठं एक भांडं घेतलेले आहे, त्यामध्ये आपण आहे ना पाणी घालूया, म्हणजे आपल्याला रताळ आहे ना चांगलं असं धुता येतं. मग थोडंसं मी जास्तच पाणी घेतलेले आहे. आता आपण आहे ना रताळे सगळे पाण्यामध्ये घालूया. बघा, आता आपण सगळं पाण्यामध्ये घातलेले आहे. आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आणि रताळ्यामध्ये पण आहे ना दोन प्रकारचे रताळे असतात, हे लाल कलरचं आहे आणि एक पांढरा कलरचा सुद्धा रताळे असतात. हे खायला आहे ना खूप म्हणजे गोड पण असतात हे रताळे. हे बघा, आता आपण हे रताळे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे. वरती जरासुद्धा माती राहिलं नाही, काय नाही, असं आपण आहे ना स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता आपल्याला ना ह्याचं वरचं साल सगळं काढून घ्यायचं आहे. त्यासाठी आहे ना बघा, इकडं मी एक वरती साल काढायचं हे घेतलेले आहे. तर आपण सगळं ना वरचं साल काढून घेऊया. असं आपण ह्या पद्धतीने ना सगळं ह्याचं वरचं साल काढून घेऊया. असं आपल्याला ना रताळ्याचं सगळं साल ह्याचं वरचं साल काढून घ्यायचं आहे. थोडंसं रताळे निभार असतात, पण आपल्याला चांगलं असं हे सगळं हे असं काढून घ्यायचं. किती निघतं तेवढं आपल्याला काढून घ्यायचं. बघा, आता आपण रताळ्याचं आहे ना सगळं वरचं सालसुद्धा काढून घेतलेले आहे आणि इकडं आपण चूलसुद्धा पेटवून घेतलेले आहे. बघा, आता आपण इकडे ना एक मातीचं कढई घेतलेले आहे. आता आपण एक चुलीवरती ठेवूया आणि ह्यामध्ये आहे ना आपण तेल घालूया. आता तेल घातलेले आहे, तेल आपण गरम करून घेऊया. बघा, आता तिकडे आहे ना चुलीवरती तेल गरम होईपर्यंत आपण इकडे चिप्स काढून घेऊया. त्यासाठी बघा, इकडे मी हे चिप्सचं मणी घेतलेले आहे. चिप्समध्ये आहे ना दोन प्रकारचे चिप्स असतात, एक गोलाकारमध्ये असतात आणि एक लांबडासं असतात. आता आपण आहे ना अगोदर मी गोलाकारमध्ये पाडून दाखवते, मग आपण नंतर आहे ना ते दुसरं पण दाखवते तुम्हाला. चांगलं असतं आहे ना हे चिप्स पडते. वा, मस्त आहे ना, बघू शकताय गोलाकारमध्ये चांगलं असं आहे ना हे चिप्स तयार झालेले आहे. हे बघा, सगळं एकसारखंच आहे ना चिप्स पडलेले आहे मस्त गोलाकारमध्ये. हे काय ना मी असंच गोलाकारमध्ये चिप्स तयार करून घेते आणि उभं ते मोठं असतात ना ते दुसरं तुम्हाला मी दाखवते. आपल्याला ना चांगलंच चिप्स आहे ना तयार होतात. बघा, आता आपण आहे ना गोल प्रकारचे आपण चिप्स बघितलेले आहे. आता आपण उभा असं आपल्याला उभं धरायचं आणि चांगलंच आपल्याला हे किसून घ्यायचं. हे बघा, तुम्हाला मी दाखवते. हे बघा किती छान असं आहे ना मोठं मोठं हे चिप्स तयार झालेले आहे, बघू शकताय. असं आपण दोन्ही पद्धतीने ना हे चिप्स पाडून घेऊ शकतोय. हे बघा, आता आपण सगळं चिप्स आहे ना पाडून घेतलेले आहे, बघू शकतोय मस्त असं ना गोलाकारमध्ये सो चिप्स चांगलं असं हे पडलेले आहे. आता आपण तेल गरम झाले का बघूया. एक सोडते. हे बघा, चांगलंसं तेलसुद्धा गरम झालेले आहे. आता आपण आहे ना ह्यामध्ये थोडं थोडं चिप्स सोडूया आणि चांगलंच आपण हे चिप्स आहे ना तळून घेऊया. सारखं आपल्याला असं पलटी करून करून हे चांगलंसं तळून घ्यायचं आहे. मस्त चांगलंच आहे ना तळायला पाहिजे आणि ह्याला आहे ना तेलसुद्धा जास्त गरम करून घ्यायचं नाही, थोडंसं कमी असतानाच आपल्याला त्यामध्ये घालून आहे ना तळून घ्यायचं आहे. चुलीत जाळसुद्धा कमी ठेवूनच चांगलंच आपल्याला हे तळून घ्यायचं आहे.
म्हणजे आहे ना आपण जास्त जाळ लावलं की मग जास्त तेल गरम होतं आणि पटकन ते लालसर होतात आणि ते चांगलं लागणार नाही खाताना, त्यामुळं आपल्याला कमी जाळवरती चांगलंसं आहे ना तळून घ्यायचं आहे. बघा ह्या पद्धतीने आपण चांगलंसं हे चिप्स तळून घेऊया. आणि असंच आपल्याला असंच ठेवायचं नाही, लगेच आपल्याला असं हलवतच राहायचं, जास्त लालसर होणार नाही. मस्त असं कुरकुरीत होसपर्यंत आपण हे तळून घेऊया. बघा आता मस्त आहे ना हे तळलेले आहे, बघू शकते कलरसुद्धा चांगलंसं आलेले आहे. आता आपण आहे ना हे काढून घेऊया. पूर्ण आपल्याला ना तेल निचळून घ्यायचं आहे, जास्त आपल्याला तेलकटसुद्धा हे करून घ्यायचं नाही. तर आपण एका ताटामध्ये काढून घेऊया. दुसरं आहे ना ह्यामध्ये सोडूया चिप्स. चांगलंसं आपण हे सुद्धा तळून घेऊया. हे बघा आता हे सुद्धा चांगलंसं तळलेलं आहे, बघू शकताय मस्त आहे ना तळलेलं आहे. असं आपण चांगलंसं तळून घेतलं ना मस्त असं कुरकुरीत सुद्धा होतात, म्हणून आपल्याला चांगलंसं आहे ना हे पलटी करून करून आहे ना चांगलंसं हे तळून घ्यायचं आहे. म्हणजे जास्त तेलकटसुद्धा राहणार नाही काय नाही आणि खायला पण हे खूप चविष्ट लागणार आहे, त्यामुळं आपल्याला थोडंसं तळतानाच थोडंसं वेळ लागते, पण असं आपल्याला चांगलंसं आहे तळून घ्यायचं आहे. आता आपण आहे ना आपलं ताटामध्ये काढून घेऊया. आता आपण गोलाकारमध्ये ना तुम्हाला मी तळून दाखवलेले आहे, आता आपण हे असं लांबडं लांबडं सोडलं होतं ना ते आपण तळून दाखवते. चांगलंसं आपण हे सुद्धा तळून घेऊया. हे बघा आता हे सुद्धा चांगलंसं तळलेलं आहे, बघू शकताय मस्त कलरसुद्धा चांगला आलेला आहे, मस्त असं हे कुरकुरेसुद्धा झालेले आहे. आता आपण आहे ना चांगलंसं तेल सगळं नितळून आहे ना आपण हे सुद्धा काढून घेऊया. पूर्ण आपल्याला ना तेल नितळून घ्यायचं आहे. आता आपण इकडं ताटामध्ये हे पण काढून घेऊया. असंच आपण आहे ना ह्या पद्धतीनं सगळं हे चिप्स आहे ना तळून घेऊया. हे बघा आता मस्त आहे चिप्स आहे ना सगळं तळून घेतलेलं आहे, मस्त आहे ना कुरकुरी सुद्धा झालेले आहे. चिप्स म्हटले की आमची मोनू आणि सोनू येऊन बसलेलेच आहे खाण्यासाठी, आमचे मोनू तर हे घेतलेलेच आहे खायला. तर आता आपल्याला ना ह्यामध्ये थोडंसं आपण मीठ घालूया. सगळीकडे आपल्याला आहे ना मीठ घालायचं आहे, म्हणजे चविष्ट लागते त्यामुळे आपण थोडंसं मीठ घालायचं. उपवासासाठी करायचं असेल तर थोडंसं आपण मीठ घालून आहे ना चांगलंसं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. आणि तसंच खायचं असेल तर तुम्ही ह्यामध्ये ना लाल मिरची पावडर आणि काळ्या मिरी पावडरसुद्धा ह्यामध्ये घालून आहे ना खाऊ शकताय. चाट मसाला वगैरे उपवासासाठी असल्यामुळं ना फक्त मी इथं मीठ तेवढंच घातलेले आहे. सगळीकडं मीठ लागायला पाहिजे असं आपण सगळे एकत्र करून घ्यायचं आहे. मस्त असं कुरकुरेसुद्धा झालेलं आहे. मोनू सोनू तुम्हाला आवडते ना? हां थांबा देतो तुम्हाला खायला. चांगलंच आपण आहे ना सगळं एकजीव करून घेतलेले आहे. हे घ्या ह्यातच घ्या खायला. मोनू घे तू पण घे बळा आणि खा. आणि कसं झालं सांगा, कसं कुरकुरीत झालं काय? छान झालंय, आवडलं ना? छान झालं. हा खा, तू बी खाया लागे. नको तुम्ही खावा, मी नंतर घेते. घ्या खा. असं आपण ह्या पद्धतीनं करून दिलं ना पोरं सुद्धा खूप आवडीनं खातील. आपण सारखं काय करतो, बटाट्याच तेवढंच करतोय, पण असं आपण ह्या पद्धतीने ना उपवास वगैरे असलं ना असं करायचं, मग सगळ्यांना हे खूप आवडतंय. रताळ्याचं एकच पदार्थ शिजून वगैरे खातात ना, त्यामुळं
ते रोज तेच तेच म्हणजे कंटाळ येतो, त्यामुळे ना आपण थोडंसं असं वेगळ्या पद्धतीनं करून दिलं ना म्हणजे आवडीनं खातील, आणि खायला पण हे खूप चविष्ट लागतात, आणि ह्याला काय जास्त उशीर लागत नाही, काय नाही, कमी वेळेत म्हणजे हे पटकन होणारी रेसिपी आहे. खा की म्हणू काय झाले हा बघ दीदी कसं खायला खा दीदी. सावकाश खा. असं आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीनं करून दिलं ना पोरं सुद्धा किती समाधानानं खातात ते बघून आपल्याला पण समाधान वाटते. असंच आपण आहे ना थोडं वेगळ्या पद्धतीनं करून द्यायला आम्हाला पण आवडते, मस्त खातात. घ्या खावा किती पाहिजे तेवढा. सोनू तू पण घे. तर आज आपण साध्या सोप्या पद्धतीने हे रताळ्याचं चिप्स तयार करून घेतलेले आहे. तर तुम्हाला हे कसं वाटलं ते जरूर आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, अजूनही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा, आणि हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.